नमस्कार मित्रांनो, हिप्नॉटिझम ए मास्टर की टू सक्सेस अर्थात व्यक्तिमत्व विकास या कार्यशाळेमध्ये सकारात्मक दृष्टिकोन म्हणजेच पॉझिटिव्ह ॲटिट्यूड या विषयावरती विस्तृतपणे चर्चा केली जाते. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणजेच सकारात्मक दृष्टिकोन याविषयीचं हे व्याख्यान आहे. कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कोणता आहे, आपला कल कोणता आहे, आपला चष्मा कोणता आहे, कोणत्याही घटनेकडे किंवा कोणत्याही गोष्टीकडे आपण कसं पाहतो, त्याला आपण काय अर्थ लावतो हे आपल्या ॲटिट्यूडवरती अवलंबून असतं, ज्यालाच दृष्टिकोन असं मराठीमध्ये म्हणतात. अमेरिकन युनिव्हर्सिटीमध्ये एक अभ्यास केला आणि त्यामध्ये असं आढळून आलं की आपल्या यशामध्ये 85% वाटा हा सकारात्मक दृष्टिकोनाचा असतो आणि 15% वाटा हा त्याच्या पदवीचा असतो. सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे काय? जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला खरोखरच वाईट वाटत असेल आणि अशा वेळेसुद्धा तुम्ही जर मनात चांगली भावना ठेवत असाल, त्यातून काहीतरी चांगलंच घडेल असं समजत असाल, तर त्याला सकारात्मक दृष्टिकोन असं म्हणतात. दॅट इज व्हॉट मेक्स यू फील रिअली गुड इवन इफ यू फील रिअली बॅड. कोणत्याही गोष्टीकडे आपण कसं पाहतो, एखादा ग्लास अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकाम आहे? सकारात्मक दृष्टिकोन मला म्हणतो की ग्लास अर्धा भरलेला आहे. नकारात्मक दृष्टिकोन मला म्हणतो की अर्धा ग्लास रिकाम आहे. सकारात्मक दृष्टिकोन ज्याला आहे तो म्हणतो की 2 दिवसांच्या मध्ये 1 रात्र आहे. नकारात्मक दृष्टिकोन मला म्हणतो 2 रात्रींच्या मध्ये 1 दिवस आहे. सकारात्मक दृष्टिकोन वाला गुलाबाच्या फुलाकडे पाहतो आणि नकारात्मक दृष्टिकोन वाला हा काट्याकडे पाहत असतो. सकारात्मक दृष्टिकोन वाला हा आंब्याकडे पाहतो तर नकारात्मक दृष्टिकोन वाला आंब्याच्या कोईकडे पाहत असतो. या ठिकाणी मी आपल्याला एक गोष्ट सांगतो. एक फुगेवाला होता, तो रंगीबेरंगी फुगे फुगवून त्यामध्ये हेलियम गॅस भरून चौकामध्ये उभं राहायचा आणि सायकलच्या दांड्याला दोऱ्याने ते फुगे लावून उंच उंच हवेत उडवत ठेवायचा. लाल, पिवळे, निळे, हिरवे अशा अलग अलग रंगांचे फुगे आकाशामध्ये उंच उंच उडताना पाहून दूरदूरवरचे मुलं यायचेत. काका मला फुगा द्या, काका मला फुगा द्या असं म्हणायचेत. तो 5 रुपये घ्यायचा, एक फुगा त्याला देऊन द्यायचा. अशा रीतीने मुलं सगळी पांगलीत की पुन्हा फुगे फुगवायचा, दांड्याला लावून ठेवायचा, उंच उंच उडवत ठेवायचा, दूरदूरचे मुलं पुन्हा यायचे आणि तो फुगा पुन्हा विकत घेऊन जायचे. एक काळाशा मुलगा फुगेवाल्याच्या मागून आला. त्यांनी त्याचा कोट पकडला आणि म्हणाला, काका तुम्ही काय रे बेटा? म्हणे, कहो काका, तुमच्याजवळचा हा लाल, पिवळा, निळा, हिरवा, पांढरा असे रंगीबेरंगी फुगे आकाशामध्ये उंच उंच उडताना मी पाहतो आहे, तुमच्याजवळचा हा काळ्या रंगाचा फुगा उंच जाईल का? तो मुलगा काळा होता ना. कहो काका, तुमच्याजवळचा हा काळ्या रंगाचा फुगा उंच जाईल का? तो फुगेवाला हसायला लागला. तो म्हणाला की, अरे बेटा, फुग्याचं उंच उंच हवेत जाणं हे त्याच्या रंगावरती अवलंबून नाही आहे. त्या फुग्यामध्ये काय ठोसलं आहे, काय घातलं आहे, याच्यावरती फुगा उंच आकाशात जात असतो. माणसाचं आयुष्यामध्ये उंच जाणं हे त्याच्या रंगावर, जातीवर, धर्मावर, श्रीमंत आहे की गरीब आहे,
उच्च शिक्षित आहे की अशिक्षित आहे, खेड्यामध्ये आहे की शहरामध्ये आहे, कशावरती अवलंबून नाही आहे. फक्त एकाच गोष्टीवरती अवलंबून आहे, ते म्हणजे त्याच्या डोक्यात काय आहे. आणि यालाच दृष्टिकोन असं म्हणतात, यालाच इंग्रजीमध्ये ॲटिट्यूड नावाचा शब्द आहे आणि हा फार महत्त्वाचा शब्द मानला जातो. डेव्हिड आणि गोलियत यांची पण गोष्ट आपल्याला माहिती असेल. एका गावाशेजारी जंगलामध्ये गोलियत नावाचा एक राक्षस राहायचा. तो त्या गावामध्ये यायचा, त्या गावातल्या बकऱ्या माणसं मारायचा आणि पुन्हा जंगलात चालला जायचा. गावकरी तो राक्षस आला की खूप भ्यायचेत, सैरावर धावायला लागायचेत. त्या गावातीलच एक डेव्हिड नावाचा मेंढपाळ जो शहरात गेला होता तो त्या गावात आला. तो म्हणायला लागला, गावकरी बंधूंनो, तुम्ही या गोलियतला का बरं भीता, त्याला मारत का नाही? गावकरी म्हणाले की अहो, तो गोलियत राक्षस हा इतका मोठा प्रचंड आहे की त्याला मारणं आम्हाला शक्य नाही. डेव्हिड म्हणाला, नाही असं नाही, तो इतका मोठा आणि प्रचंड आहे की तुम्ही जेव्हा त्याला माराल तेव्हा तुमचा नेमच चुकणार नाही. याला दृष्टिकोन असं म्हणतात, याला ॲटिट्यूड असं म्हणतात. त्यामुळे आपला ॲटिट्यूड कोणता आहे कुठल्याही गोष्टीकडे पाहण्याचा, याला महत्त्व आहे. सकारात्मक दृष्टिकोन असणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत त्यांचे कोणते कोणते लक्षण आहेत, त्यांना कसं ओळखावं? पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ज्यांचा आहे ते नेहमी सकारात्मकच विचार करतात. दे ऑलवेज थिंक पॉझिटिव्ह, त्यांचं थिंकिंग पॉझिटिव्ह असतं, पॉझिटिव्ह थिंकिंग, नेहमी सकारात्मक ते बोलतात, त्यांचं सकारात्मक विचारसरणी असते. हे लोक नेहमी आशावादी असतात, ते आर ऑप्टिमिस्टिक, नेहमी चांगलंच काहीतरी होईल असं ते म्हणत असतात. हे लोक कसे ओळखावेत पॉझिटिव्हिटीवाले? ते स्मितवदनाने बोलतात, स्माइलिंग, नेहमी स्माइलिंग असतात. ते शांत स्वभावाचे असतात, दे आर इव्हन टेम्पर्ड. ते इतरांच्या प्रगतीबद्दल, त्यांच्या आनंदाबद्दल उत्साहाने बोलत असतात. आणि ते लोक इतरांच्याबद्दल बोलतात, स्वतःबद्दल फार कमी बोलतात. ते नेहमी इतरांची चांगली बाजू पाहतात, चकाकलेली बाजू पाहतात, कोणत्याही गोष्टीची चांगली बाजू पाहतात, चकाकलेली बाजू पाहत असतात. कुठलीही गोष्ट एखादी घडत असेल तर ती सुवर्णसंधी आहे असं ते मानतात. दे थिंक दॅट इट इज अन अपॉर्च्युनिटी फॉर दॅम. ते केव्हाही टिंगल टवाळक्या करण्यामध्ये आपला वेळ घालवत नाहीत, दे नेव्हर गॉसिप. आणि जे अनुपस्थित आहेत त्यांच्याबद्दल नेहमी ते चांगलं बोलतात, त्यांना केव्हाही राग येत नाही. निगेटिव्ह ॲटिट्यूड ज्यांचा असतो ते लोक कसे ओळखावेत? निगेटिव्ह ॲटिट्यूडवाले लोक नेहमी नकारात्मकच बोलतात, कोणत्याही गोष्टीमध्ये नेहमी वाईटच होईल, वाईटच निकाल लागतील, अपयशच मिळेल असं ते नेहमी म्हणत असतात. हे लोक नेहमी तक्रार करतात, ते नेहमी डार्क साईड पाहतात. ऑलवेज दे सी द डार्क साईड ऑफ एव्हरीथिंग, ते नेहमी डार्क साईड पाहतात. त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला कधी स्मित दिसणार नाही. त्यांच्यासमोर कधीही गोल्स किंवा ध्येय निश्चित त्यांनी कधीही केलेली नसते. ते कधी एन्थुझियास्टिक नसतात, अनुत्साही असतात. आणि कोणत्याही गोष्टीमध्ये ते नेहमी निगेटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्हच पाहतात, प्रत्येक वेळेला त्यांना निगेटिव्हच वाटत असतं. 1909 साली बाटा कंपनीने भारतामध्ये एक सेल्समॅन पाठवला. त्यांनी भारतभर हिंडून अभ्यास केला आणि त्यांनी आपल्या मॅनेजरला एक रिपोर्ट पाठवला. त्यांनी रिपोर्टमध्ये असं लिहिलं की गरीब भारतीय माणूस बूट काही घालू शकत नाही, त्याला बूट परवडत नाहीत, आणि म्हणून बाटा कंपनीने भारतामध्ये काही बूट पाठवू नयेत, बुटांची विक्री काही करू नये. मॅनेजरला हा काही रिपोर्ट बरोबर वाटला नाही. त्या मॅनेजरने पुन्हा आणखीन एक सेल्समन भारतामध्ये पाठवला. 6 दिवस प्रचंड मेहनत करून त्यांनी रिपोर्ट जमा केला भारतभर हिंडून, आणि मग त्यांनी रिपोर्ट पाठवला आपल्या मॅनेजरला.
आणि त्यांनी त्यात लिहिलं की गरीब भारतीय माणूस हा गरीब जरी आहे तरी पण त्याला बुटांची आवश्यकता आहे. कारण का इथे एवढी गर्मी आहे आणि इतकी धूळ आहे की गरीब भारतीय माणूस जरी त्याला बूट परवडत नाही तरी पण तो बूट विकत घेईल आणि घालेल. पुढील इतिहास आपल्याला माहितीच आहे. आज भारतामध्ये बाटा कंपनीचे बूट किती विकल्या जातात ते. त्यामुळे आपला दृष्टिकोन कोणता आहे याच्यावरती आपलं यश किंवा अपयश हे अवलंबून असतं. सकारात्मक दृष्टिकोन आपल्या अंगी आणण्याकरता पहिले आपण हे ठरवायला पाहिजे की आपण स्वतःला बदलायला हवं. मी बदललं पाहिजे. आपण प्रत्येक वेळा असं म्हणतो की त्यांनी बदलावं. माझी पत्नी बदलली पाहिजे, माझा मित्र बदलला पाहिजे, माझा बॉस बदलला पाहिजे, माझी आई बदलली पाहिजे, माझा भाऊ बदलला पाहिजे असं प्रत्येक वेळा म्हणत असतो. वातावरणातील कोणतेही लोक बदलण्याकरता आलेले नाहीत. ॲटिट्यूड पॉझिटिव्ह करायचा असेल आणि मला जर यशस्वी व्हायचं असेल तर मला बदलायला पाहिजे. आय हॅव टू चेंज आणि मला बदलणं आवश्यक आहे. म्हणून पहिले आपण हे निश्चित केलं पाहिजे की मी बदललं पाहिजे आणि सकारात्मक दृष्टिकोन मी अंगीकारला पाहिजे हे आवश्यक आहे. जपानमध्ये कायझन तंत्र म्हणून वापरलं जातं. कॅनआय, CANI, कॅनआय टेक्निक. कॅनआय टेक्निक असं म्हणतं की कॉन्स्टंट अँड नेव्हर एंडिंग इम्प्रूव्हमेंट. कॅनआय, कॉन्स्टंट अँड नेव्हर एंडिंग इम्प्रूव्हमेंट, म्हणजे सतत रोज बदल करा. स्वतःमध्ये रोज पॉझिटिव्ह साईडला बदल करा. हे टेक्निक असं म्हणतं की दररोज आपल्यामध्ये असं काही स्वतःमध्ये बदल करून घ्या की ते आपल्याला प्रगती पथाकडे घेऊन जाईल किंवा आपली प्रगती त्यामध्ये होऊ शकेल. दररोज आपल्यामध्ये काहीतरी बदल घडवून आणा आणि चांगले बदल घडवून आणा. लहान लहान का होईना पण स्वतःमध्ये नेहमी चांगले बदल घडवून आणा. हे जापानीज टेक्निक आहे ज्याला कायझन तंत्र आपण म्हणत असतो. याकरता काय करायला पाहिजे? पॉझिटिव्ह ॲटिट्यूड निर्माण करण्याकरता आपलं मन एक तो ओपन पाहिजे. आपलं मन जर बंद असेल तर बंद मन काहीही ऐकून घ्यायला तयार नसतं. त्यामुळे काहीही आपल्या डोक्यात जात नाही, काहीही आपल्या मनात जात नाही. कुलूपबंद मनातील कल्पना हळूहळू नाहीशा होतात. मन नेहमी उघडं पाहिजे आणि मन उघडण्याची की म्हणजे मास्टर की मी आपल्याला या कार्यशाळेमध्ये देत असतो. दुसरं असं की मन हे पॅराशूटसारखं पाहिजे. ते नेहमी उघडं पाहिजे, ओपन पाहिजे. पॅराशूट हे तेव्हाच काम करतं जेव्हा पॅराशूट उघडं असतं, ओपन असतं. त्यामुळे आपलं मन पॅराशूटसारखं ओपन ठेवा आणि नेहमी मनामध्ये चांगलं 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 श्रवण करत चला, चांगलं ऐकत चला, चांगलं श्रवण करा आणि चांगलं शिकत चला. त्यामुळे कॅनआय टेक्निक आणि मन पॅराशूटसारखं उघडं ठेवणं हे महत्त्वाचं आहे. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड निर्माण करण्याकरता आपल्या व्यक्तिमत्वामध्ये श्री गणेशाचे गुण आणा. श्री गणेशाचे गुण म्हणजे मला असं म्हणायचं आहे की गणपतीची आपण पूजा करतो, गणेशोत्सवामध्ये 10 दिवस उत्सव साजरा करून धांगडधिंगा करतो, पण गणपती आपल्याला काय शिकवतो हे मात्र आपण कधीही आपल्या मनात आणत नाही किंवा कधी काही गणपतीपासून शिकत नाही. गणपतीचे अवयव जर आपण पाहिले की एक एक शारीरिक अवयव, तर प्रत्येक अवयवाकडनं आपण काही ना काही शिकू शकतो. गणपतीचं डोकं मोठं आहे. ते मोठं डोकं असं म्हणतं थिंक बिग, मोठा विचार करा आणि मोठे व्हा. थिंक बिग अँड ग्रो रिच. गणपतीचे डोळे बारीक आहेत. बारीक डोळे म्हणतात की फोकस करा, तुमची नजर तीव्र करा आणि फोकस करा कुठल्याही गोष्टीकडे आणि शिकून घ्या. गणपतीचे कान मोठे आहेत आणि तोंड लहान आहे. गणपती असं शिकवतं की खूप ऐका, श्रवण जास्तीत जास्त करा आणि कमी तोंड, कमी बोला. तोंड लहान आहे, कमी कमी बोला, म्हणजे खूप ऐका आणि कमी बोला. गणपतीची सोंड खूप मोठी आहे. ती म्हणते प्रत्येक गोष्टीमध्ये नाक खुपसा, तिथून जास्तीत जास्त ग्रहण करा आणि आपल्या मोठ्या पोटामध्ये साठवून ठेवा. अशा रीतीने आपण जर गणपतीच्या एक एक अवयवांकडे पाहिलं तर आपल्याला खूप काही शिकायला मिळेल. आपल्या व्यक्तिमत्वामध्ये नेहमी गणपतीचे म्हणजे श्री गणेशाचे गुण आणा. नंबर 2 आहे की
की जे जे आपल्याजवळ आहे त्याबद्दल देवाचे आभार माना. आपण नेहमी आपल्याजवळ जे नाही त्याबद्दल रडत असतो, माझ्याजवळ अमकं नाही, माझ्याजवळ तमकं नाही, माझ्याजवळ हे नाही, माझ्याजवळ ते नाही. लोकांचा फ्लॅट चांगला, लोकांची गाडी चांगली, मित्राचे कपडे चांगले, मित्राचं घर चांगलं, त्याचा सोफासेट चांगला, प्रत्येक वेळा त्याचं ते चांगलं आणि माझं ते खराब असं आपण म्हणत असतो. यू आर ओके अँड आय एम नॉट ओके अशा तऱ्हेने आपली वृत्ती असते. आपल्याजवळ जे आहे त्याबद्दल देवाचे आभार माना. व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये प्रार्थना म्हटली जाते, त्याचे शब्द खालीलप्रमाणे आहेत की जे साधणे अशक्य दे शक्ती ते सहाया, जे साधणे अशक्य दे शक्ती ते सहाया, जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया. मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय, माझे मला कळाया दे बुद्धी देवराया. मला काय बदलता येतं आणि काय बदलता येत नाही हे मला कळू दे. हे देवा, जे मला बदलता येतं ते बदलण्याचं धैर्य मला लाभू दे, जे बदलता येत नाही ते स्वीकारण्याची मनाची प्रसन्नता मला दे, आणि मी काय बदलू शकतो आणि काय बदलू शकत नाही याचं ज्ञान मला कळू दे. हे जर आपण शिकलो तर आपलं जीवन जगणं आनंदी होऊन जाईल आणि खऱ्या अर्थाने आपलं ॲटिट्यूड पॉझिटिव्ह. दोन जुळ्या बहिणी होत्या, एकीला डायबिटीज झाला. तर डायबिटीज झाला म्हणून ती एकसारखी कुरकुर करायची, तक्रार करायची, मलाच का डायबिटीज झाला, मीच काय पाप केलं, मला आता गोड खायला मिळत नाही, माझ्यावरती खूप बंधनं आली, अशा तऱ्हेने एकसारखी ती रडीचा डाव खेळायची, रडगाणं गायची. दुसरी तिची जुळी बहीण जी होती तिलाही डायबिटीज झाला. तिचा ॲटिट्यूड पहा, ती काय म्हणते, बरं झालं बाई मला डायबिटीज झाला, त्यावेळा इन्शुलिनचा शोध लागला होता, त्यामुळे आता मी इन्शुलिन घेऊन कमीत कमी चांगलं जीवन तर जगू शकते. पहा काय ॲटिट्यूड आहे तो. पहिली रडते आणि दुसरी म्हणते ठीक आहे झालाच झाला, त्यात काय मोठंसं, आता इन्शुलिन घेऊन गोळ्या घेऊन मी चांगलं जीवन जगू शकते. याला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणतात. त्यामुळे जे आहे त्याच्याबद्दल देवाचे आभार मानायचे किंवा जे आहे त्याबद्दल समाधानी संतुष्ट असायला पाहिजे, आनंदी असायला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. अकोल्यातील माझे एक मित्र आहेत, त्यांचा पाय एका अपघातामध्ये तुटलेला होता. त्यांना मी असंच एकदा विचारलं, म्हटलं का तुम्हाला याबद्दल काय वाटतं, तुम्ही हो डॉक्टर साहेब मी माझे सगळे व्यवहार करतो, माझा धंदा करतो, मी मारुती कार चालवतो, जेव्हा माझा पाय मी अपघातामध्ये गमावला तेव्हा एका दोन्ही पायांनी अधू अपंग असलेल्या माणसाला मी भेट दिली, ज्याला दोन्ही पाय नव्हते. त्याला पाहून मी विचार केला की अरे मला एकतर पाय आहे. मी त्या दिवशीपासूनच झटकन माझ्या मनातील मरगळ दूर केली आणि कामाला लागलो. मी माझ्यामध्ये अशी समजूत करून घेतली माझ्या मनामध्ये की माणसाला एकच पाय असतो, मग काय प्रश्न, माणसाला एकच पाय असतो. आणि तेव्हापासून मी जे कामाला लागलो ते पुन्हा मागे वळून पाहिलंच नाही. माझ्या पायामध्ये 5,000 रुपयाचे बूट नव्हते, माझ्या एका मित्राने इतके महागडे बूट घातले तेव्हा मला अत्यंत वाईट वाटलं की मी इतके बूट, इतके महागाईचे बूट घालू शकत नाही. पण जेव्हा मी एका माणसाला पाहिलं की ज्याला पायच नव्हते तेव्हा मला कमीत कमी पाय तर आहेत हे वाटून माझ्या मनातला नर्वसनेस ताबडतोब पळून गेला. म्हणून म्हटलं आहे की आय हॅड ब्ल्यूज वेन आय हॅड नो शूज अंटील अपॉन द स्ट्रीट आय सॉ अ मॅन हू हॅड नो फीट. हे महत्त्वाचं आहे की आपल्याजवळ जे आहे त्याबद्दल संतुष्ट असा, समाधानी असा. याचा अर्थ अल्पसंतुष्ट असा नाही, प्रत्येकाने अल्पसंतुष्टीपणा ठेवावा असा याचा अर्थ होत नाही. नेहमी आपली नजर उंच ठेवा,
जास्तीत जास्त उंच जाण्याचा आयुष्यामध्ये प्रयत्न करा, पण जे आहे त्यामध्ये समाधान माना, हे महत्त्वाचं आहे. नाही तर ठेविल्यानंतर तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे, समाधान असं आपल्या मतलबाचा अर्थ काढून जे आहे त्या समाधान मानणं असा याचा अर्थ होत नाही, हे आपण कृपया लक्षात घ्या. नेहमी सतत पॉझिटिव्ह थिंकिंगच करा, सतत पॉझिटिव्ह बोलायचं, केव्हाही निगेटिव्ह बोलायचंच नाही काहीही असलं तरी. माझा मुलगा आला आणि म्हणायला लागला, बाबा बाबा मी स्कूटरवरून काल पडलो. मला लागलं, म्हटलं व्हेरी गुड, काय हरकत नाही. तो म्हणतो व्हेरी गुड म्हणता मी पडलो तर? म्हटलं हरकत नाही, पडलं ना तू आता, ठीक आहे तुला समजलं. स्कूटरवरून पडल्यानंतर पाय फ्रॅक्चर होण्यापेक्षा फक्त पडला, खर्चटलं आणि तुला समजलं की त्या स्कूटरवरून पडल्यानंतर काय होतं, स्कूटर काळजीपूर्वक चालवायला पाहिजे. प्रत्येक घटनेमधनं, प्रत्येक गोष्टीतून सकारात्मकच आपण जर काढलं तर चांगलं होऊ शकतं. आणि नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंगच करा, व्हेरी गुडच म्हणा, चांगलंच म्हणा, हे महत्त्वाचं आहे. एक बाई माझ्याकडे आली, ती म्हणे डॉक्टर मला अमकं होतं तमकं होतं, पाठ दुखते, कंबर दुखते, पोट दुखतं, डोकं दुखतं, भूक लागत नाही, मळमळ होते, झोप येत नाही, अशा तऱ्हेचे अनेक तिने मला शारीरिक आजाराचे लक्षणं सांगितलेत. सगळ्या तऱ्हेच्या शारीरिक तपासण्या तिने करून घेतल्या होत्या आणि काहीही त्यामध्ये आढळलं नाही. म्हणून शेवटी तिला माझ्याकडे डॉक्टरने पाठवलं की तुझं मानसिक आहे, डॉक्टरकडे जा. तिला तपासलं आणि तिला मी औषध लिहून दिलं, म्हटलं तुम्ही बाई औषध घ्या. ते डॉक्टर यावर पथ्य काय? म्हटलं पथ्य एकच आहे. ते पथ्य म्हणजे असं की आजपासून घरी गेल्यानंतर आपल्या आजाराबद्दल एकही अवाक्षर काढायचं नाही. मला हे होतं, मला ते होतं, मला ते होतं, अशी एकसारखी तक्रार घरच्या मंडळींजवळ कोणाजवळही करायची नाही. ती म्हणे कसं काय शक्य, सकाळी उठल्यापासून मला आजार असतो, दुखायला लागतं आणि मी जर सांगितलं नाही तर मला कसं बरं वाटेल? म्हटलं नाही उलट आहे, तुम्ही सांगू नका म्हणजे तुम्हाला बरं वाटेल, हे महत्त्वाचं आहे. तुम्ही सकाळी उठल्याबरोबर सांगा की मला चांगलं वाटतं आहे, मी चांगली आहे, कालच्यापेक्षा मला चांगलं वाटतं आहे आणि मी चांगली होणार आहे. त्या बाईने 8 दिवसपर्यंत मी सांगितल्याप्रमाणे असंच पथ्य पाळलं, सतत सकारात्मकच बोलली, चांगली बोलली, मला चांगलं वाटतं आहे असं ती प्रत्येकाजवळ घरच्यांच्याजवळ म्हणायची. आणि तिला खरोखरच 50% गुण फक्त 8 दिवसामध्ये आला. त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह बोलायचं आणि आपल्या मनामध्ये, आपल्या मनाच्या डिक्शनरीमध्ये केव्हाही नकारात्मक शब्दच नको ही नेहमी मनातली विचारसरणी ठेवायला पाहिजे. देर इज नो नो इन माय डिक्शनरी. सतत पॉझिटिव्हच चांगलंच बोलणार आणि नेहमी आपण चांगलंच करणार अशा तऱ्हेने आपली विचारसरणी असायला पाहिजे. पुढला पॉईंट जो आहे तो ताबडतोब करण्याची सवय लावा. डू इट नाऊ ॲटिट्यूड. देअर शुड बी नो प्रोक्रास्टिनेशन. संत कबीरांनी असं म्हटलं आहे की कल करे सो आज करे, आज करे सो अब, क्षणमय प्रलय होगा फिर करेगा कब. आपल्याजवळ जे असेल तेच त्या क्षणी करायला पाहिजे, पोस्टपोन करायला नको, कामाची टंगळमंगळ करायला नको. कारण का कोणतंही काम जर आपण वेळच्या वेळी केलं नाही तर ते अर्जंट बनतं आणि सिरियस बनतं. त्यामुळे केव्हाही कामाची टंगळमंगळ करू नका आणि ताबडतोब काम करण्याची सवय लावा. काही लोक म्हणतात की मी वाट पाहतो आहे काहीतरी घडेल, काहीतरी घडण्याची कधीही वाट पाहू नका. त्यांना वाटतं काव कशी वाट पाहता, नाही पुढे काही चांगले दिवस येतील, माझी तब्येत चांगली होईल, एखादी लॉटरी लागेल, माझ्या घरच्या मंडळींचं जे माझ्याकडे पाहण्याचं जो ॲटिट्यूड आहे तो बदलेल, नाही जरा तब्येत चांगली होईल, अशा अनेक तऱ्हेचं काही ना काही ते कारणं सांगत असतात आणि पुढे काहीतरी चांगलं होईल म्हणून आज काहीच करत नाहीत. त्यामुळे नुसतं खुर्चीवर बसून ते आराम करण्यामध्ये आपला दिवस घालवत असतात. असं कधीही कृपया करू नका. वाट पाहतोय काहीतरी घडेल असं कधीही नाही, कारण का घडवणारे आपण आहोत. वाट पाहिजे नाही, आपल्याला घडवायचं आहे. त्यामुळे आपण कामाची सुरुवात करायला पाहिजे आणि ते घडवून आणायला पाहिजे. पुढला आणखीन एक महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो असा की लोक नेहमी एका आजाराने ग्रस्त असतात.
आणि तो आजार आहे कुढ्याव उढ्याव आणि शुढ्याव सिंड्रोम. असं झालं असतं तर, असं होऊ शकलं असतं तर, अशाने असं झालं असतं, तमक्याने तमकं झालं असतं, अशा रीतीने शुढ्याव उढ्याव कुढ्याव सिंड्रोम नावाचा आजार आहे. असं कधीही केव्हाही कारण सांगू नका, आणि जर तर ही भाषाच मनातून काढून टाका. आय कुढ्याव, आय शुढ्याव, आय बुढ्याव अशा तऱ्हेचे जे शब्द इंग्रजीमध्ये आहेत हे फार घातक शब्द आहेत, जे मराठीमध्येही आपण वापरतो. मी असं करायला हवं होतं, अरे मग काय केलं? मी असं करायला पाहिजे होतं, मग काय केलं? मी असं केलं असतं तर बरं झालं असतं, मग काय केलं? कोणी रोकलं होतं? तर अशा तऱ्हेचे शब्द केव्हाही मनामध्ये आणू नका, कामाशी टाळाटाळ करू नका, आणि नेहमी सकारात्मकच विचार करा. नेहमी मोठा विचार करा आणि मोठे व्हा. थिंक बिग अँड ग्रो रिच. मानसिक मर्यादा तोडा. आपण फार लहान लहान विचार करतो आणि लहान बनतो. मी एकाला विचारलं की तू धंदा चालू करतोयस, तुला किती रुपये यामध्ये प्रॉफिट होईल किंवा किती रुपये तुला मिळतील धंद्यामध्ये दर महिन्याला असं वाटतं एक येणाऱ्या 5 वर्षामध्ये? तुम्हाला लागला की मला असं वाटतं, घाबरत घाबरत, मला असं वाटतं की 3-4 हजार रुपये महिना मिळावा. म्हटलं बरोबर आहे, तुला 3-4 हजार रुपयेच महिना मिळेल, 50,000 कसा मिळणार महिन्याला? कारण विचारच 3-4 हजाराचा केलेला आहे. एकाला म्हटलं, अरे बा तुझ्या नोकरीत तुला नोकरी मिळालेली आहे, तुला काय वाटतं तुला प्रमोशन वगैरे केव्हा मिळेल, केव्हा ड्यू होशील प्रमोशनला, तू मोठ्या अधिकारी पदावरती केव्हा जाऊन पोशील? म्हणजे मला असं वाटतं की ते 10 वर्ष काही मला प्रमोशन मिळणार नाही आणि 10 वर्षापर्यंत मी बहुतेक याच लेवलला राहील. म्हटलं निश्चित असं होणार, तुम्ही जसा विचार कराल तसेच व्हाल. तुम्ही जर असं विचार करत असाल की मी अधिकारी होणार नाही, मला 4,000 रुपयेच फक्त महिना मिळेल, तुम्हाला तेवढंच मिळेल. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे की आपण काय विचार करतो. थिंक बिग अँड ग्रो रिच. आणि मोठा विचार करा. पण आपल्याला काय शिकवलं आहे लहानपणापासून? आपल्याला शिकवलेलं आहे की हंतरुण पाहून पाय पसरा. पण ते चुकीचं आहे. हंतरुण पाहून पाय पसरू नका, त्याने लहान राहाल, लहान व्हाल. माझ्याकडे एक मित्र आला, त्यामुळे मला फ्लॅट घ्यायचा आहे विकत. म्हटलं मग काय प्रॉब्लेम आहे? म्हणे फ्लॅटची किंमत आहे 10 लाख आणि कसंही करून माझ्याजवळ 8 लाखाच्या वर काही पैसे जमत नाहीत, कसं काय करू समजत नाही. म्हटलं 10 लाखाचा फ्लॅट घेऊन टाक. म्हणे नाही नाही, 2 लाख कुठून आणायचे, कसं होईल, कर्ज काढायचं, कर्ज केव्हा फेडायचं वगैरे असे त्याने म्हणायला लागलं. म्हटलं 10 लाखाचा फ्लॅट घेऊन टाक, मोठा विचार कर. त्यांनी लोन काढलं बँकेचं, 10 लाखाचा फ्लॅट विकत घेतला आणि नंतर मग एक अर्धवेळ काम स्वीकारलं, पार्ट टाईम जॉब. आणि त्या अर्धवेळ कामातून मग बँकेचं लोन त्यांनी फेडून आज त्याच्या नावाने तो फ्लॅट आहे. हा जर त्यांनी विचार केला असता की नाही 8 लाखाची आपली 8 लाखाची सोय होते आपण 8 लाखाचाच फ्लॅट घ्यावा, तर तो मोठा फ्लॅट काही घेऊ शकला नसता. म्हणूनच हंतरुण पाहून पाय पसरा असं नाही, आधी हातपाय पसरून घ्या आणि मग हंतरुण मोठं करा, म्हणजेच खऱ्या अर्थाने आपण मोठे व्हाल. पुढला महत्त्वाचा पॉईंट आहे की गरजा पूर्ण करा पण लालच सोडा. महात्मा गांधींनी असं म्हटलं होतं की देर इज इनफ इन इंडिया टू फुलफिल द नीड्स ऑफ द पीपल, बट देर इज नॉट इनफ इन इंडिया विच कॅन फुलफिल द ग्रीड्स ऑफ द पीपल. लोकांच्या गरजा पूर्ण होऊ शकतात, लालच मात्र काही पूर्ण होऊ शकत नाही. लालच सोडावं लागते, कारण का आपण प्रत्येक मनुष्य लालची आहे, आपण लालची आहोत. गरज केव्हा संपते आणि लालच केव्हा सुरू होते हे आपल्याला समजायला पाहिजे. आणि आपल्याला जे जे आज हवं वाटतं, जे जे गरज आहे असं वाटतं, ते लालचीमध्ये केव्हा रूपांतरित होतं हे आपल्याला कळत पण नाही. एक पोहेम नावाचा एक शेतकरी होता, फार लालची शेतकरी होता. त्याने आपल्या गावातील सर्व जमिनी विकत घेतल्यात आणि तो आणखीन जमिनी विकत घेण्याकरता शेजारच्या गावामध्ये गेला. त्या ठिकाणी सरपंचाबरोबर त्याने बोलणी केली, सौदा केला. सौदा फार स्वस्त होता. सौदा असा होता की त्यांनी सूर्योदयाच्या वेळेला या पोहेम शेतकऱ्यांनी उठायचं, धावायला सुरुवात करायची
आणि सूर्यास्तापर्यंत जेवढं अंतर धावून तो कव्हर करेल तेवढी जमीन याची. त्याला वाटलं फारच स्वस्त सौदा आहे. त्यांनी तयारी केली, सकाळी उठला आणि जोराने धावायला लागला. दुपारचे 12 वाजले, त्याला वापस पलटायला पाहिजे होतं, कारण का अट अशी होती की ज्या ठिकाणाहून सूर्योदयाच्या वेळेला सुरुवात केली त्याच ठिकाणी सूर्यास्ताच्या वेळेला वापस यायचं आहे चक्कर मारून. म्हणून 12 वाजता त्यांनी विचार केला की आता आपण मागे पलटायला पाहिजे, मागे परतायला पाहिजे. पण लालचीमध्ये आणखीन थोडं पुढे असं करत करत तो आणखीन धावत गेला. शेवटी मोठ्या प्रयासाने स्वतःला कंट्रोल करून तो पलटला आणि वापस धावत यायला निघाला. धापा टाकत धावतो आहे, पडतो आहे, उठतो आहे, खाणं नाही, पिणं नाही, चहा नाही, पाणी नाही, थकलेला भागलेला असा तो शेतकरी धावत त्याच ठिकाणी त्याला वापस जायचं आहे ज्या ठिकाणाहून त्यांनी सुरुवात केलेली आहे. कसं तरी करून तो संध्याकाळी 6 वाजता सूर्यास्ताच्या वेळेला त्या ठिकाणी जाऊन पोचला. पोचल्याबरोबर सगळ्या गावकऱ्यांनी जल्लोष केला, उत्साहाने त्यांनी त्याला त्याचं स्वागत केलं. पण तोपर्यंत एवढा थकून गेला होता, त्याला चक्कर आली आणि तो खाली पडला आणि मेला. त्याच ठिकाणी एक गंडा खणून त्याचं प्रेत त्या सरपंचांनी आणि गावकऱ्यांनी पुरलं. सरपंच म्हणायला लागला की अरे याला तर फक्त 6 फूट जागेची आवश्यकता होती आणि हा किती फिरत राहिला. आपल्याला प्रत्येकाला शेवटी 6 फूट जागेची आवश्यकता आहे, आपली गरज फक्त तेवढीच आहे. पण आपण मात्र लालचीमध्ये कितीतरी धावत फिरत असतो आणि लालच कधी त्यामुळे पूर्ण होत नाही. भूतकाळातील दुःखद घटना किंवा अपयश त्यांना विसरा आणि त्याला जबाबदार असलेल्यांना माफ करून टाका. आपण भूतकाळ किंवा इतिहास याकरता वाचतो किंवा अभ्यासतो कारण की त्यामध्ये जर काही चुका झाल्या असतील तर त्या आपण दुरुस्त करायला हव्यात. परंतु आपण तसं न करता आपण भूतकाळातील घटना फक्त आठवतो आणि त्या आठवून त्याला जे कोणी जबाबदार असतील त्यांच्याबद्दल राग करतो. त्या घटना आठवून एक तर निराश होतो आणि आपला वेळ मात्र त्यामध्ये व्यर्थ घालवत असतो. भूतकाळातील घटना आठवून काही त्यापासून फायदा होणार आहे का? मुळीच नाही. आपल्याला उपलब्ध असलेल्या वेळेपैकी 75% वेळ म्हणजे रिकामा आपल्याला जो वेळ असतो त्यापैकी 75% वेळ आपण भूतकाळातील घटनांकडे लक्ष देऊन त्या स्मरणात आणत असतो आणि त्यामध्ये जेव्हा जेव्हा आपल्याला अपयश आलं असेल ते अपयश आपण आठवत असतो आणि त्याला जे जबाबदार आहेत त्या लोकांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदललेला असतो किंवा बदलत जात असतो आणि आपण निराश होत राहतो. याने काय साध्य होणार? काहीच होत नाही. एकदा एक मध्यमवयीन गृहस्थ माझ्याकडे आलेत. म्हणायला लागले काय करू डॉक्टर, लहानपणी मला कमिशन ऑफिसर म्हणून मिलिटरीत जायचं होतं पण त्यावेळेला माझ्या आईने त्याला विरोध केला, मला मिलिटरीत जाऊ दिलं नाही. एक दीर्घ उसाचा टाकून तो म्हणाला जर मी मिलिटरीत गेलो असतो ना डॉक्टर तर नक्कीच कर्नल या पदापर्यंत पोचलो असतो. पण मला काही कर्नल होता आलं नाही कारण याला जबाबदार माझी आई होती. म्हणजे तुम्ही किती दिवस माझी आई जबाबदार आहे, मला कर्नल होता आलं नाही म्हणून आई जबाबदार आहे, असं किती दिवस ते तुम्ही दुःख उघडत बसणार आहात? एकसारखं तेच आठवून त्यातून काही साध्य होणार आहे का? मुळीच होत नाही. म्हणून भूतकाळातील ज्या घटना झालेल्या आहेत दुःखद घटना त्या घटनांना विसरून जाऊन त्यांना जे जबाबदार आहे त्यांना माफ करून टाकायला पाहिजे. फॉरगेट अँड फॉरगिव. आपल्याला उपलब्ध असलेल्या रिकाम्या वेळेपैकी 24% वेळ 24.5% वेळ आपण भविष्यकाळातील घटनांकडे किंवा जे होणार आहे त्याकडे लक्ष देऊन त्याचा विचार करत असतो. परीक्षेत पास होईल का, प्रमोशन मिळेल का, लग्न केव्हा होईल, मुलंबाळं केव्हा होतील, बॉस रागवेल का,
नोकरी मिळेल की नाही, धंद्यामध्ये भरभराट होईल किंवा नाही, अशा तऱ्हेचे अनेक विचार भविष्यकाळाबद्दलचे आपल्या मनात येत असतात आणि त्याचा आपण विचार करत असतो. भूतकाळामध्ये जेव्हा जेव्हा आपण जाऊन विचार करत असतो तेव्हा आपल्याला निराशा येते, नर्वसनेस येतं, डिप्रेशन येतं. आणि भविष्यकाळात जेव्हा आपण विचार करत असतो, त्या घटनांचा विचार करत असतो, काय होईल काय होणार नाही, त्यावेळेला आपल्याला ॲन्झायटी येते. म्हणजे 75% वेळ आपण भूतकाळात घालवतो ज्यापासून निराशा येते, रिकामा वेळेपैकी 24-24% वेळ आपण भविष्यकाळात घालवतो ज्यापासून ॲन्झायटी येते. आणि आपण एकतर निराशा म्हणजे डिप्रेशन किंवा ॲन्झायटीने ग्रस्त होत असतो. आपण वर्तमान काळात वेळ घालवतो का? फारच कमी. वर्तमान काळामध्ये म्हणजे जे चालू आहे आत्ता त्यामध्ये आपण वेळ फार कमी घालवतो. आपण वर्तमान काळात जगतच नाही. आपल्याला उपलब्ध असलेल्या रिकाम्या वेळेपैकी आपण 0.5-1% वेळ फक्त वर्तमान काळात आपण जगण्यामध्ये घालवत असतो. आणि मग मात्र त्यापासून आपल्याला आनंद मिळत नाही, कारण का आपण एकतर भूतकाळ आणि भविष्यकाळात असतो. म्हणून एका तत्वज्ञानाने म्हटलं आहे, तत्ववेत्त्याने, की तुम्ही असं जगा की टुडे इज द फर्स्ट डे ऑफ द रेस्ट ऑफ माय लाईफ. आजचा दिवस हा माझ्या उर्वरित आयुष्याचा पहिला दिवस आहे. कारण का मागचं विसरायचं आणि आजपासून नव्याने आपलं जीवन जगणं चालू करायचं, असं रोज करायचं. मग टुडे इज द फर्स्ट डे ऑफ द रेस्ट ऑफ माय लाईफ. आणि हे जर खरं असेल की आजचा दिवस हा उर्वरित आयुष्याचा पहिला दिवस आहे, याचा अर्थ असा की आजचा दिवस आपला जन्मदिवस आहे. आणि जर आजचा जन्मदिवस आहे तर हॅपी बर्थडे टू ऑल ऑफ यू, हॅपी बर्थडे. नेहमी रोज आपण आजचा आपला पहिला दिवस आहे असं म्हणून जगायला पाहिजे. म्हणजे आपला जे आयुष्य गेलं त्याचा आजचा शेवटला दिवस आहे आणि उर्वरित आयुष्याचा पहिला दिवस आहे. अशा विचारांनी आपण जर जगलो तर आपल्याला कुठल्याही तऱ्हेचा मानसिक आधार तर नक्कीच येणार नाही. आपण आनंदी राहू आणि खऱ्या अर्थाने आयुष्यामध्ये यशस्वी होऊ आणि आपला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड होईल. पुढला मुद्दा आहे पॉझिटिव्ह ॲटिट्यूडचा, तो म्हणजे आनंदाने जगा. आपला आनंद हा सभोवतालच्या गोष्टींवरती अवलंबून नको. आपला आनंद हा मनातून हवा. आपण आपल्या आनंदाकरता जेवढं सभोवतालच्या गोष्टींवरती अवलंबून राहू तेवढा आपल्याला आनंद मिळणार नाही. एकदा मला मुंबईला जायचं होतं म्हणून मी रात्रीची मेल पकडली. दिवसभर काम चालू होतं, अगदी जेवायलाही फुरसत मिळाली नाही. रात्री 8:30 धावत पळत जाऊन मेल पकडली मुंबईला जाण्याकरता. माझं रिझर्वेशन नव्हतं. गाडीमध्ये चढलो आरक्षित डब्यामध्ये आणि TC-च्या मागे 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 फिरत राहिलो. जवळपास 1-2 स्टेशन्स गेल्यानंतर त्यांनी मला एक बर्थ दिला. मी त्या बर्थवर जाऊन हास्यवृष्य करत बसलो. मला समाधान वाटलं की ठीक आहे, आता चला आपल्याला बर्थ मिळाला. पण लगेच मला पुन्हा नवीन गरज निर्माण झाली आणि ती म्हणजे आता मला थंडगार पाणी पाहिजे होतं. म्हणून मी पाणी कुठे मिळतं का म्हणून पाहत होतो. दूरच्या एका माणसाजवळ एक बाटली होती बिसलेरीची, त्याला रिक्वेस्ट केली आणि पाणी गडगड प्यायलो, कारण का खूप तहान लागली होती. मी आता तरी शांत व्हायला पाहिजे होतं. पाणी पिऊन शांत होत नाही तोच, मला भूक लागली होती, दिवसभर खाल्लं पेलं नव्हतं त्यामुळे. म्हणून मी भुसावळाची वाट पाहत होतो की भुसावळ एकदा केव्हा येतं आणि मी एकदा केव्हा काहीतरी खातो किंवा जेवण करतो. म्हणून भुसावळ येईपर्यंत मी तक 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 करत बसलो होतो. पुन्हा असमाधानी, रेसलेस, बेचेन. भुसावळ आलं मग तिथे गरम गरम समोसे आणि बटाटेवडे खाल्लेत. पाणी प्यायलो, सीटवर येऊन बसलो, गाडी सुरू झाली. आता तरी मी आनंदी व्हायला पाहिजे होतं पण तरी पण मी आनंदित नव्हतो, कारण का आता मी गाडीवर पडल्या पडल्या
त्या बर्थवर पडल्या पडल्या मला झोप येत नव्हती. मला चिंताही लागली की मला जर आता या ठिकाणी झोप आली नाही तर उद्याची माझी जी महत्त्वाची मीटिंग आहे 9 वाजताची ती मी कशी काय अटेंड करणार. झोप येईल म्हणून वाट पाहत बसलो, बेचैन होतो की झोप काय येत नाही आहे, कारण का डिस्टर्बन्स खूप होता, लोकं जाणं येणं आरडाओरडी चालू होती, त्यामुळे झोप येत नव्हती. 11 साडे 11 वाजता रात्री जेव्हा घड्याळाकडे पाहिलं तेव्हा कळलं की गाडी जवळपास 1.5 तास लेट धावते. आणि त्यावेळा पुन्हा मी बेचैन झालो की सकाळी आता मला 9 वाजताची मीटिंग काही मिळत नाही, कारण का आता जर सकाळी मुंबईला गाडी 1.5 तास उशिरा पोचली तर मात्र माझं म्हणजे एकदम तिथे प्रॉब्लेमच क्रिएट होईल. अशा तऱ्हेने सुरुवातीला मला बर्थचं आरक्षण मिळेल किंवा न मिळेल असं मानणारा मी किंवा असा विचारणारा मी अकोल्याच्या स्टेशनवरती, बर्थचं आरक्षण मिळालं, थंड पाणी मिळालं, खायला मिळालं, नंतर झोप आली, असं सगळं मनासारखं होतो सुद्धा पुन्हा मात्र मी प्रत्येक वेळेस बेचैन, असमाधानी आणि रेस्टलेस राहत गेलो. आपल्या आनंदाचं असंच आहे जीवनामध्ये, आपल्याला जागोजागी क्षणोक्षणी आनंद मिळण्याकरता आपण धावत असतो, पळत असतो, तो आनंद आपल्याला मिळतोय, पण तो मिळाल्यानंतर आपण काही काळच तो आनंद उपभोगू शकतो आणि लगेच पुन्हा आपल्या मनामध्ये एक नवीन आनंदाची गरज निर्माण होते किंवा नवीन आनंद मिळावा असं आपल्याला वाटत असतं आणि आपण त्या आनंदाच्या पाठीमागे धावत असतो. जीवनाची गाडी ही या गाडीसारखीच एकसारखी धावते आहे आणि एकसारखा आपण आनंद समाधान मिळण्याकरता पुढे पुढे धावतो आहे आणि तो मात्र पुढे पुढे पळतो आहे. संत रामदासांनी याच करता असं म्हटलं आहे की जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी म्हणा तुझी शोधून हप आहे. या जगामध्ये कोणी सुखी नाही आहे. आपल्याला असं वाटतं की हे मिळालं की मी आनंद होईल, ते मिळालं की मी आनंद होईल, अमकं मिळालं की मला आनंद वाटेल, सुख समाधान वाटेल, परंतु ते मिळता क्षणीच ते काही काळ टिकतं आणि नंतर पुन्हा आपण असमाधानी आणि बेचैन होत जातो. याकरता आपला आनंद हा बाह्य जगातील वस्तूवरती अवलंबून नको, तो मनात पाहिजे, आतमध्ये पाहिजे. मला हे मिळालं की आनंद, ते मिळालं की आनंद, अमकं झालं की आनंद असं मिळण्यापेक्षा, म्हणजे असं असण्यापेक्षा, आनंद हा कंडिशनल असण्यापेक्षा, कोणती कंडिशन फुलफिल झाली की आनंद मिळेल असं असण्यापेक्षा, आनंद जे आहे त्यामध्येच समाधान, जे आहे त्यामध्येच आनंद असा असायला पाहिजे. कारण की आनंद हा बगीचातील फुलपाखराप्रमाणे, बगीचामध्ये फुलपाखरू एका झाडावरून दुसऱ्या झाडावरती एकसारखं इकडनं तिकडे उडत असतं, ते फुलपाखरू पकडायला आपण जातो आपल्या हाती काही लागत नाही आणि आपण एका ठिकाणी बगीचामध्ये उभे राहा ते फुलपाखरू हळूच आपल्या खांद्यावरती येऊन बसतं. आनंदाचं असंच आहे. आपण जर स्थिर एका ठिकाणी राहिलो तर आनंद आपल्याला आपोआपच येऊन मिळेल, आपल्याला त्या पाठीमागे धावायची गरज पडणार नाही. पण याचबरोबर ठेविल्यानंतर तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान असं असू नये, कारण का तो अल्पसंतुष्टीपणा झाला. जर आपण तसं करायला लागलो तंतोतंत शब्दशहा तर ते चूक होईल. एका व्यसनी दारूच्या व्यसनी लोकांच्या सभेमध्ये मला दारूचे दुष्परिणाम याबद्दल बोलायला व्याख्यानाकरता सांगितलं होतं. मी त्या सभेमध्ये दारू व्यसनी लोकांच्या सभेमध्ये मी गेलो, त्यांना व्याख्यान दिलं, दारूचे दुष्परिणाम काय होतात हे त्यांना समजून सांगितलं आणि माझं म्हणणं आणखीन त्यांना नीट समजण्याकरता मी 2 ग्लास बोलवलेत. एका ग्लासमध्ये पाणी होतं, एका ग्लासमध्ये दारू होती. एक किडा घेतला आणि तो पाण्यात टाकला, तो किडा तरंगायला लागला. मला त्यांना दारूचे दुष्परिणाम काय होते हे समजून सांगायचं होतं की दारूमुळे किती नुकसान पोटामध्ये होतं आणि दारूमुळे पोटातील आतडी कशी जळतात हे मला त्यांना दाखवायचं होतं. तो किडा जो पाण्यावर तरंगायला लागला जिवंत, तो किडा मी घेतला आणि दारूच्या ग्लासमध्ये टाकला. तो किडा दारूच्या ग्लासमध्ये टाकल्याबरोबर तडफडून गेला. मी त्यांना दाखवलं की पहा, दारू इतकी घातक आहे की दारूमुळे पोटातील आतडी जी आहे ती जळतात, ती खराब होतात, म्हणून दारू पिऊ नका. मी त्यांना विचारलं एकाला
की यापासून काय बोध घ्यावा? तर तो पूर्ण आतमध्ये होता दारू पिऊन, तो म्हणायला लागला की दारू माणसाने जरूर प्यावी, कारण का दारू प्याल्यामुळे पोटातील किडे मरतात. याला म्हणतात सिलेक्टिव्ह लिसनिंग, म्हणजे आपल्याला जे पाहिजे तो त्याचा अर्थ काढून घेणे, मतलबाचा अर्थ काढून घेणे. ठेविल्यानंतर तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान, म्हणजे जसं आहे त्या समाधान मानायचं, हे तुम्हीच सांगितलं होतं म्हणून मला कोट करू नका. जे आहे त्या समाधान बरोबर आहे, जे आहे त्यात आनंद बरोबर आहे, जसं आहे त्यात आनंद मानलाच पाहिजे, पण त्याचबरोबर आपली नजर उंच असायला पाहिजे आणि आपण नेहमी आयुष्यामध्ये प्रगतीच केली पाहिजे. पण ते मिळालं की आनंद, हे मिळालं की आनंद, अमकं झालं की आनंद, अशा तऱ्हेने कंडिशनल आनंद नको, हे या ठिकाणी मला आपल्याला सांगायचं आहे. सुख आणि दुःख हे एकमेकापासून वेगळे होऊ शकत नाहीत, एकाच नाण्याच्या त्या बाजू आहेत. सुख झालं की दुःख येतं, दुःख झालं की सुख येतं, असं चक्र ते अव्याहतपणे चालू असतं. आणि एकदा सुख आलं की लगेच दुःख पण येतं. एक उदाहरण आपल्याला देतो, समजा रसगुल्ला खाण्याकरता मला माझ्या मित्रांनी बोलवलं, त्याने ऍक्च्युली जेवणाचं आमंत्रण दिलं होतं, रसगुल्ले होते, मला त्यांनी सांगितलं होतं आणि रसगुल्ले मला फार आवडतात म्हणून मुद्दाम बहिणींनी रसगुल्ले विकत आणले होते. जेवण भरपूर झालं, रसगुल्ले खाल्लेत, खूप पोट भरलं आणि नंतर मग म्हटलं आता बस झालं, आता उठावं, खूप मला आनंद वाटला. त्यांनी पुन्हा आणखीन दोन रसगुल्ले खास म्हणून आग्रह केला, म्हणून आणखीन दोन रसगुल्ले खाल्ले, आता मात्र खूप पोट भरलं होतं. पण बहिणींचा पुन्हा आग्रह आणि पुन्हा त्यांनी आता माझ्या आग्रहाखातर आणखीन दोन रसगुल्ले खा म्हणून आणखीन दोन रसगुल्ले वाढले, आता मात्र मला ते रसगुल्ले खाणं म्हणजे मोठं कष्टदायक वाटलं की आता हे जर खाल्ले तर मला नक्कीच उलटी होईल. म्हणजे एक वेळ असा होता, एक अर्ध्या घंट्यापूर्वी त्या जेवणाच्या, की रसगुल्ले खाण्याकरता मी वाट पाहत होतो की आता आपण जेवायला जाऊन रसगुल्ले खाऊ, कारण रसगुल्ले मला खूप आवडतात. आणि अर्ध्या तासानेच फक्त एवढं झालं की ते रसगुल्ले पाहिल्यानंतर मला असं वाटायला लागलं की आता मला उलटी होती की काय, मळमळ व्हायला लागली. एकच गोष्ट रसगुल्ला आनंद पण देतो आणि एकच रसगुल्ला दुःख पण देतो, हे कसं होतं पहा. सुख आणि दुःख या एका सणाच्या दोन बाजू आहेत. आपल्याला नेहमी सुख हे जे आहे हे नेहमीकरता कायमस्वरूपी नसतं, एकसारखं नसतंच. एक उदाहरण सांगतो आणखीन, तुम्ही आईस्क्रीम खायला जाता, तुम्ही आईस्क्रीम खाता, आईस्क्रीम खाल्लं की तुम्हाला बरं वाटतं, छान वाटतं, आईस्क्रीम झालं खाणं, तुम्हाला तृप्त वाटलं, आनंद वाटला की तुम्हाला आता पान खायची इच्छा होती, मग तुम्ही पान खायला जाता, मग पान खाता त्यांनी पण तुम्हाला चांगलं वाटतं, मग तुम्हाला असं वाटतं की एखादी सिगरेट ओढावी, मग तुम्ही सिगरेट ओढता त्यांनी पण तुम्हाला बरं वाटतं, एकसारखी गरज तयार होत जाते. मग असं वाटतं की आता आपण सिनेमाला जाऊ, मग आपण सिनेमाला जातो. म्हणजे एक गरज झाली, आनंद ती तृप्त केली, ती पूर्ण केली, आनंद मिळाला की एक पुन्हा आणखीन नवीन गरज तयार होते आणि मग आपण ती पूर्ण करण्याकरता पुढे पुढे जात असतो. त्यामुळे आनंद आणि दुःख येणारच आहे समजावं, आणि या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे समजावं. दुःख येणारच आहे, आनंद किंवा जेव्हा यश मिळतं तेव्हा हुरळून जाऊ नये, आणि जेव्हा दुःख असतं किंवा अपयश येतं तेव्हा त्यामध्ये एकदम निराशसुद्धा होऊ नये, हे या ठिकाणी समजून घेणं महत्त्वाचं आहे. पुढील पॉईंट जो आहे पॉझिटिव्ह ॲटिट्यूडचा, जो मी आधी थोडा सांगितला होता तो पुन्हा आणखीन विस्तृत सांगतोय, तो म्हणजे वर्तमान काळात जगा. मी आधीच म्हटलं की अर्धा टक्का किंवा एक टक्का वेळच फक्त आपण वर्तमान काळात जगत असतो आणि बाकी सर्व वेळ एकतर भूतकाळात किंवा भविष्यकाळात जगत असतो. एका सरदारचं कार्टून मी पाहिलं, तो सरदार एक मॅच पाहत होता फुटबॉलची, ती मॅच हिंदू वर्सेस मुस्लिम अशी मॅच होती. जेव्हा हिंदूंची टीम तो फुटबॉल घेऊन मुस्लिमांच्या टीमवर आक्रमण करायची आणि गोल करायची, तेव्हा सरदार खूप नाचायचा, शिट्ट्या मारायचा, शिळी घालायचा, भांगडा करायचा आणि जल्लोष करायचा गोल झाल्यानंतर. जेव्हा कधी मुस्लिमांची टीम हिंदूंच्या टीमवर आक्रमण करायची
आणि गोल करायची. तेव्हा सरदार पुन्हा शिट्ट्या मारायचा, शिळी घालायचा, भांगडा करायचा, धुमधाम करायचा. त्या ठिकाणी मी उभा होतो, म्हटलं हा काय प्रकार आहे, हिंदूंवर गोल केला तरी या शिट्ट्या मारतो, मुसलमानांवरती गोल केला तरी या शिट्ट्या मारतो, आणि याला आनंदानं नाचतो हा. म्हटलं का हो सरदारजी, तुम्ही आहे कुठल्या पक्षाचे, हिंदू की मुस्लिम? तुम्ही अहो मी तर आनंदाच्या पक्षाचा आहे, मी तर आनंद घेतो आहे या मॅचचा, मला काय करायचं, कुणी कुठेही गोल करा, गोल कुणी कुठेही करो, मी मात्र या खेळाचा आनंद घेतो आहे. आपल्याला आनंद घ्यायचा असतो, आनंद घ्यावा प्रत्येक क्षणी, क्षणोक्षणी आपण आनंद असा सरदारसारखा घेत राहावा, की जेणेकरून आपल्याला हे जीवन जगण्यामध्ये खऱ्या अर्थाने मजा येईल. असं म्हटलं जातं की पास्ट इज अ हिस्ट्री, फ्युचर इज अ मिस्ट्री. पास्ट इज अ हिस्ट्री, फ्युचर इज अ मिस्ट्री, द करंट मॉमेंट इज अ गिफ्ट विच इज गिव्हन टू अस बाय गॉड, अँड दॅट इज व्हाय इट इज कॉल्ड एज प्रेझेंट, लिव्ह इन इट. दॅट इज व्हाय इट इज कॉल्ड एज प्रेझेंट, लिव्ह इन इट. असं म्हटलं जातं की पास्ट इज अन आउटडेटेड चेक, फ्युचर इज अ प्रॉमिसरी नोट, द करंट मॉमेंट इज कॅश इन हँड, युटिलाइज इट. करंट मॉमेंट इज कॅश इन हँड, युटिलाइज इट. म्हणून नेहमी वर्तमान काळात जगा, करंटमध्ये जगा. अडचणी आणि जीवनातील मर्यादा यावर मात करा. आपल्याला जीवनामध्ये अनंत अडचणी येत असतात, खूप मोठं काम आहे, खूप अडचण आहे असं वाटतं, पण नेहमी हे लक्षात ठेवा की कामाची सुरुवात करून द्या. एकदा कामाची सुरुवात केली की हळूहळू आपोआपच आत्मविश्वास वाढत जातो, आणि थोडं थोडं यश मिळायला लागल्यानंतर आपोआपच काम पुढे सरकत जातं, आणि एक एक करत अडचण दूर होते. संधीला ओळखा. नेहमी आपण अपॉर्च्युनिटी जेव्हा जेव्हा येते, अपॉर्च्युनिटी, तेव्हा ती ओळखली पाहिजे. संधीचं असं आहे की संधी फक्त आयुष्यात एकदा एकच संधी येते. पुन्हा येणारी संधी ही एकतर चांगली असेल किंवा खराब असेल, पण एक संधी आयुष्यात फक्त एकदाच येते. नेहमी सतर्क असलं पाहिजे, संधी आल्यानंतर तिला पकडलं पाहिजे आणि ताबडतोब कामाला सुरुवात केली पाहिजे, त्यामुळे आयुष्यामध्ये यश मिळू शकतं. पुढील महत्त्वाचा मुद्दा की अति काटेकोरपणा टाळा. परफेक्शनिस्टिक ॲटिट्यूड जी आहे, अति अचूकता, ती टाळायला पाहिजे. या जगामध्ये कोणतीही गोष्ट अचूक नाही, ती उत्तम होऊ शकते, त्यामुळे आपण उत्तम करण्याचा, उत्तमातली उत्तम करण्याचा प्रयत्न करा, पण परफेक्ट होईल असं करू नका. त्याने ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर नावाचा आजार होऊ शकतो, मानसिक आजार, हे आपण कृपया लक्षात ठेवा. एकावेळी एकच काम करा. वर्क व्हाईल यू वर्क, प्ले व्हाईल यू प्ले, दॅट इज द वे टू बी हॅपी अँड गे, असं म्हटलं आहे. नेहमी एका वेळा एकच काम करा, आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड निर्माण करण्याकरता सकारात्मक स्वाभिमान किंवा हाय सेल्फ एस्टीम स्वतःमध्ये निर्माण करा. स्वतःचं, स्वतःबद्दल असलेलं मत हे चांगलं असलं पाहिजे, स्वाभिमान आपल्याला असला पाहिजे, जेणेकरून प्रत्येक गोष्टीमध्ये पाहण्याचा आपला ॲटिट्यूड हा पॉझिटिव्ह होतो. पुढील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या आवडीचं काम करा. चूज अ जॉब ऑफ युअर चॉईस अँड यू नीड नॉट वर्क इव्हन ए सिंगल डे इन युअर लाईफ. नेहमी आपल्या आवडीचं काम करा, आणि जर आपल्या आवडीचं काम आपल्याला मिळालं नसेल तर आपण जे करतो आहे, जे करणं क्रमप्राप्त आहे, त्यामध्ये आवड निर्माण करा. स्टार्ट लव्हिंग द जॉब विच यू आर डुईंग, त्यानेच आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने यश मिळतं. दिवसाची सुरुवात उत्साहाने करा. एमिल कोएचं वाक्य आहे की एव्हरी डे इन एव्हरी वे आय एम फीलिंग बेटर अँड बेटर. हरेक दिवशी प्रत्येक बाबतीत माझ्या जीवनात सुधारणा घडून येत जाईल, आणि दिवसेंदिवस मी आनंदी होत जाईल. उत्साहाने, ताकदीने, एनर्जेटिकली आपल्या दिवसाची सुरुवात करा. गाणं गुणगुणा, स्मितवदनाने बोला, आणि उठल्याबरोबर फ्रेश होऊन कामाला लागा, जेणेकरून आयुष्यामध्ये यश मिळतं.
नेहमी सकारात्मकच विचार आपल्या डोक्यात टाकायला पाहिजेत, सकारात्मक विचार करायला पाहिजे आणि सकारात्मक लोकांच्या सान्निध्यात राहायला पाहिजे. आपण जे जे आपल्या मनात टाकू ते आपल्या मनातून बाहेर येईल. गिगो आणि बिबो प्रिन्सिपल आहे. गुड थॉट्स इन, गुड थॉट्स आउट. बॅड थॉट्स इन, बॅड थॉट्स आउट. आपण जे पेराल तेच उगवेल. म्हणून नेहमी आपल्या डोक्यात चांगल्या विचारांचंच बीजारोपण करा, म्हणजेच चांगले विचार बाहेर येतील. सारांश, आपल्या दृष्टिकोनात श्री गणेशाचे गुण आणा. जे आपल्याजवळ आहे त्यामध्ये संतुष्ट राहा, समाधानी राहा. नेहमी सकारात्मक विचार करा आणि सकारात्मक बोला. टिंगल, टवाळक्या, निंदा, नालास्ती करू नका. ताबडतोब काम करण्याची सवय लावा. डू इट नाव ॲटिट्यूड. मोठा विचार करा आणि मोठे व्हा. गरजा पूर्ण करा, लालच सोडा. भूतकाळातील दुःखद घटना विसरून जाऊन त्याला जबाबदार असलेल्यांना माफ करून टाका. वर्तमान काळात जगा. संधीला ओळखा. अति काटेकोरपणा टाळा. एकावेळी एकच काम करा. सकारात्मक स्वप्रतिमेची निर्मिती करा. आपल्या आवडीचे काम करा किंवा जे काम करणे कर्मप्राप्त आहे त्यात आवड निर्माण करा. सकाळी उठल्याबरोबर उत्साहाने कामाला लागा. आपल्या भविष्य आयुष्याकरता आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद.